अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून नगर परिषदेमार्फत नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या जात असून जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हे स्वतः जातीने यात लक्ष घालत आहेत। आज राहुल पाटील यांनी शहरातील खाजगी क्लासेसची पाहणी करत विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्याबाबत तसेच क्लासमध्ये सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यासंदर्भातील सूचना केल्या। तसेच या सूचनांचे पालन न केल्यास क्लास सील करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती त्यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, आता आपण नवकार प्लाझा येथे आहोत। जामनेर शहरामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे सीओ यांच्याकडून खाजगी क्लासेसची तपासणी करण्यात आलेली आहे। खाजगी क्लासेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क वापरण्यामध्ये बंधनकारक करण्यात येत आहे की नाही याबाबतची त्यांनी तपासणी केलेली आहे। तर आता आपल्यासोबत ते इथे उपस्थित आहे, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। संपूर्ण राज्यात कोरोनाचा जो नवीन स्ट्रेनचा जो प्रसार आहे तो खूप वेगाने वाढतो आहे। जामनेर शहरात देखील महिनाभरात जवळपास 20 ते 25 नागरिक पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्याचं मुख्य कारण दोन आहेत। एक जे लग्न आहेत आणि दुसरं जे आहेत ते शाळांमधून आणि खाजगी क्लासेस असतील त्यांच्यामधून देखील जे पेशंट आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात बाहेर आलेले आहेत। तर जे खाजगी क्लासेस आहेत, आता आम्ही बेस बाजार इथल्या जे 3-4 खाजगी क्लासेस तिथे व्हिजिट केल्या, तर त्याचे जे संचालक असतील खाजगी क्लासेसचे त्यांना आम्ही सर्वात अगोदर त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की खाजगी क्लासेसमध्ये एका बेंचवर शक्यतो एक किंवा दोनच विद्यार्थी बसवावेत आणि त्यांना मास्क कंपल्सरी करावा आणि सॅनिटायझरची देखील व्यवस्था त्यांच्या क्लासेसमध्ये करणं कंपल्सरी आहे। आज आम्ही त्यांना फक्त सूचना दिलेल्या आहेत, पण याच्यानंतर त्यांनी जर त्याचं सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल आणि वारंवार सूचना आणि दंडात्मक कारवाई करून देखील त्यांनी ऐकलं नाही तर क्लास सील करण्याची देखील कारवाई नगरपालिकेमार्फत आणि पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। त्यांनी प्रत्येक क्लासमध्ये विद्यार्थ्याला मास्क कंपल्सरी करण्यात आलेली आहेत की नाही, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटाईज यूज करण्यात देण्यात येत आहे की नाही याबाबतची त्यांनी तपासणी केलेली आहे। व असे केले नसल्यास कोणी आढळून आलं तर त्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।